ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी. अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व विद्यालयांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई व ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी गुरुवर्य बाह नाईकवाडी यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक सुरेश आंबरे, पर्यवेक्षक सुजल गात यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांची 190वी जयंती साजरी होत आहे. सावित्रीबाई फुलेंचे आदर्श घेऊन आज समाजामध्ये आपण बघतो अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचावत आहेत. त्या काळी सावित्रीबाई फुले त्यांनी जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली त्यावेळेस सामाजिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. समाजाचा विरोध होता, त्यांना त्यांच्या कुटुंबातील विरोध होता, त्यांना साथ होती फक्त ज्योतिराव फुलेंची. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शाळा सुरू केली आणि आज आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% जास्त महिला काम करत आहेत. संगमनेर येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11वी सायन्समध्ये शिक्षण घेत असलेली अपूर्वा फापाळे हिने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मी सावित्री बोलते हे एकपात्री अभिनय नाट्य सादर केले आणि सर्वांची मने जिंकली. लहान वयातच अभिनय, वाचन, गुरुजनांचे मार्गदर्शन तसेच आई वडील दोघे शिक्षक असल्यामुळे तिच्या या कलागुणांना वाव मिळत गेला आणि तिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करत सादर केलेल्या नाट्याने सर्वांची मने जिंकली. राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथे एका लग्नात वऱ्हाडींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. दुधाची रबडी खाल्ल्यामुळे तब्बल 100 वऱ्हाडींना उलट्या, पोटदुखी, मळमळ सुरू झाली. सर्वांना तात्काळ राहुरी फॅक्टरी कोल्हार येथे उपचाराकरिता दाखल केले तर 4 अत्यवस्थ रुग्णांना लोणी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. समाज सुधारण्यासाठी महापुरुषांनी केलेला त्याग सदैव प्रेरणादायी आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसह बहुजनांचे शिक्षण, शिक्षणातून समाज परिवर्तनासाठी केलेले कार्य ऐतिहासिक व क्रांतिकारक आहे. त्यांनी शिक्षणातून समाज विकासाचा पाया घातला असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. कर्मयोगी, ज्ञानयोगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले दाम्पत्याने मोलाचे काम केले. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे मत राहता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी राहता नगरपालिकेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना व्यक्त केले. यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा तसेच राहता नगरपालिकेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. या बातमीबरोबरच आता घेतोय छोटासा ब्रेक, मात्र आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. घरातील व्यक्ती बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भर दुपारी घराचा दरवाजा तोडून धाडसी चोरी केली. सुमारे 2 लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला. शासकीय ठेकेदार रामकिशन भगत यांच्या घरी ही चोरी झाली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. महाआघाडी सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने राज्यात मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या विकृतीने कळस गाठला असून आरोपी मोकाट फिरत आहेत, त्यामुळे फास्ट्रॅक कोर्टातील केसेस प्राधान्याने मार्गी लावून लेकींना न्याय दिल्यास या प्रवृत्तींना आळा बसेल अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली. पेण येथील आदिवासी समाजातील 2.5 वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. त्या घटनेचा जाहीर निषेध करत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
जल परिवहन मंत्रालय जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांनी प्रस्ताव मागवले आहेत। महाराष्ट्रासह देशभरात ही सेवा सुरू होणार असून केंद्र सरकार यावर काम करत आहे। महाराष्ट्र मुंबई ते शिर्डीसह लोणावळा आणि गणपतीपुळे यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर ही सेवा सुरू केली जाणार आहे। ही सेवा सुरू झाल्यास शिर्डी येथे येणाऱ्या साई भक्तांना या प्रवासाचा वेगळाच आनंद मिळणार आहे। पर्यावरणासह पशुपक्षी व मानवी जीवालाही धोका उत्पन्न करणाऱ्या नायलॉन व चायनीज मांजाविरोधात पोलिसांनी एल्गार पुकारलाय। मकर संक्रांतीला कोणत्याही स्थितीत बंदी असलेला मांजा वापरू देणार नसल्याचा निश्चय त्यांनी केलाय। त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी छापेमारी करून सुमारे 26,000 रुपयांचा बंदी असलेला मांजा जप्त करून एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केलाय। सोनई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या विरोधात माजी खासदार तुकाराम गडाखांनी दंड थोपटले आहेत। या निवडणुकीत त्यांच्या एंट्रीमुळे चुरस निर्माण होणार आहे। 15-20 वर्षांपूर्वी सोनई ग्रामपंचायत माजी खासदार तुकाराम गडाख यांच्याच ताब्यात होती। त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीत त्यांचेच बहुमत असायचे। मात्र त्यांची एक संस्था अडचणीत आल्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त होते। मात्र आता सोनई ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे डफडे वाजल्यानंतर ते आणि त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।